हॅलो, महत्वाच्या मॅचला सुरुवात होते आणि पहिले षटक घेऊन जर या ठिकाणी गोलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत भावेश भोसले, आणि स्ट्राईकवर जर पाहिलं तर बॅटिंगसाठी दर्शन कामटे. सिप्ला फार्मास्युटिकल साठी देखील लेदर बॉलचं क्रिकेट खेळणारे एक दर्जेदार क्रिकेटपटू दर्शन कामटे. ओहो, सरळ बॅट समोरच्या दिशेने, दर्जेदार फटका, परंतु झाडाला अडला आणि पुन्हा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. जयसेल एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील, दर्शन कामटे, जयसेल वाडियाल यांना आपण पाहतोय. मुंबईतील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील जयसेल आम्ही खेळताना पाहिले, आणि त्याचबरोबर दर्शन देखील सातत्याने दर्जेदार क्रिकेट लेदर बॉलचं देखील तेवढंच खेळताना पाहायला मिळत आहेत. जयसेल यांच्याकडून देखील लेदर बॉलचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळालंय, आणि दर्शन यांच्याकडून देखील, परंतु समोर भावेश पाहायला मिळत आहेत. सिक्सर किंग आहेत आणि बॉलिंगसाठी पहिलं षटक घेऊन आलेत. एक महत्वाची मॅच, आजच्या दिवसातील शेवटचा सामना. लोअर फुल टॉस बॉल, त्याला जर पाहिलं तर मिड विकेटला खेळले, फुल टॉस बॉल होता, दिशा दिली, परंतु तिकडे एकदा मिळेल. दर्शन कामटे आणि जयशल वाडियाल यांना आपण जरूर या ठिकाणी पाहतोय. सहा सहा षटकांच्या या लढती आहेत. मुंबईतील एक महत्वाचं मैदान आहे, तीनबत्ती ग्राउंड देखील म्हटलं जातं, वाळकेश्वरचं एक प्रमुख मैदान, ग्रीन पार्क. अकुटप्याचा बॉल, त्याला खेळायचं होतं, मिड विकेट स्क्वेअर लेगला, बॅटच्या पट्ट्यात आला नाही बॉल, आणि तिकडे आपण पाहू शकता वाळकेश्वर किंग्स आणि वाळकेश्वर धमाका यांच्यामधील एक महत्वाची मॅच आपल्याला या ठिकाणी सध्याच्या कडीला पाहायला मिळते. फटका फसलाय, बॉल हवेत आहे, एक मोठी विकेट येताना पाहायला मिळेल. जयशलच्या रूपात मात्र या ठिकाणी विकेट येते, आणि भावेच्या हातात पहिली ओव्हर का दिली त्यांनी दाखवून दिलं. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेळायचा होता मात्र मोठ्या फटक्यात, परंतु फटका प्रॉपर नाही त्या ठिकाणी आला आणि विकेट आली आहे. आज आपल्यामध्ये जर पाहिलं तर या मैदानात ज्यांचा जबरदस्त खेळ आम्ही पाहिला आहे, अगदी एका धावेचं षटक देखील टाकताना पाहिले ओमकार देसाई यांना इथे. याच मैदानात एका धावेचं षटक देखील ओमकार देसाई यांनी टाकलंय, बॅटिंगही नेहमीच चांगली केली आहे, आणि आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ओमकार देसाई. नुकतंच श्रीनगर संघाचे कर्णधार म्हणून ज्यांना आपण पाहिलं, आणि सगळ्यांना म्हणजे ज्या संघाला बऱ्याच जणांनी मात्र असं वाटलं होतं की क्वालिफाय होणार नाही सेमीफायनलला, परंतु ओमकार देसाई यांचं नेतृत्व त्या टीमला सेमीफायनल पर्यंत घेऊन गेलं. आणि आता मात्र येत आहेत कल्पेश पाली, केपी, एक दर्जेदार युवा अष्टपैलू खेळाडू केपी. पहिलाच बॉल समोर खेळले, तिकडे जर पाहिलं तर निघाला बॉल समोरच्या दिशेने, आणि पहिल्याच बॉलवर कल्पेश पाली खेळत आहेत चौकार. क्या बात आहे, केपी मैदानात आले आणि धावांना सुरुवात झाली आहे. गणराज प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूने गतवर्षी सिरीज घेतली होती. धावसंख्या जर पाहिली तर पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली होती 6. दर्शन कामटे यांच्या जोडीला युवा खेळाडू कल्पेश पाली. या ठिकाणी आपण पाहू शकता घोषांकित क्षेत्राच्या दिशेने बॉल जाताना पाहिला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे. धावसंख्या जर पाहिली तर वरती रन नाहीये, येस, तर डॉट बॉल. या वेळेला फटका फसलाय दर्शन कामटे यांचा, बॉल हवेत आहे आणि पकडली गेली कॅच, आणखीन एक मोठी विकेट. जयसल पाठोपाठ दर्शन कामटे देखील माघारी परत आहेत, आणि सेलिब्रेशन मात्र प्रतिस्पर्धी संघामध्ये होताना पाहायला मिळते. वाळकेश्वर किंग्स सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे, परंतु कमबॅक करावा लागेल. दोन विकेट माघारी परतलेले आहे, टीमची धावसंख्या 6 असताना.
करण येत आहेत, करण मालुसरे अखोटप्याचा बॉल होता, त्याला फुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होता, परंतु एक धाव. आता मात्र युवा कल्पेश पाली आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर करण मालुसरे यांच्यावर जबाबदारी आहे आपल्या टीमचा डाव सावरण्याची. आणि जबाबदारी काय, एक संधी आहे. आघाडीचे बॅटर माघारी परतल्यानंतर तुम्ही जर का या ठिकाणी आपल्या टीमला संकटातून बाहेर काढलं, तुमच्याही नावाचा दबदबा होईल आणि तुमच्याही नावाचा डंका पिटला जाईल. त्यामुळे आज संधी आहे. आणि कल्पेश पालीला आम्ही गणराज प्रीमियर लीग मध्ये म्हणजेच खेतवाडी या ठिकाणी पाहिलं होतं, गतवर्षी सिरीज घेतली होती लहान वयातच, आणि आज मात्र या ठिकाणी पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. हो हो, बॉल जर पाहिला तर या ठिकाणी सचिन कनोजिया एक नामवंत खेळाडू आहेत, नुकताच कलकत्त्याला जाऊन देखील दर्जेदार क्रिकेट खेळून आलेले आहेत आणि इकडे आपल्या दर्जेदार खेळाचा या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवत आहेत, दबाव वाढवत आहेत. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर केवळ एक धाव आली आहे, परंतु कल्पेश पाली आणि जोडीला जर पाहिलं तर करण मालुसरे धावा कराव्या लागतील. निर्धारित सहा षटकांमध्ये धावा करायच्या त्या दोघांनाही. या वेळेला कोलवट टप्प्याचा बॉल होता, धावघेण्याचा प्रयत्न हो नाही ओ, आणखीन एक धक्का बसतो त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात. करण माघारी, आशुतोष मात्र त्या ठिकाणी फिल्डिंगला होते आणि आणखीन एक विकेट, करण आउट. सचिन कनोजिया बॅटिंगसाठी सुद्धा आलेत. अखोट टप्प्याचा बॉल, वाह, अपरकट करतायत पॉईंटच्या दिशेने कल्पेश पाली. या खेळाडूकडून अपेक्षा आहेत आणि त्यांना या ठिकाणी कामगिरी करावी लागणार आहे. प्रशांत दावडीकर आणि कंपनी, प्रशांत इलेव्हन बाळकेश्वर या नावाने देखील आम्ही सातत्याने संघ पाहिला आहे. प्रशांत भाई, आपल्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि दुसऱ्या बाजूला शैलेश तळेकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बाळकेश्वर किंग्स यांच्यामधील मॅच आपल्याला सध्याच्या कडला पाहायला मिळते. बाळकेश्वर धमाका एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते. एक महत्वाची स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेट बदललंय, म्हणजे आपल्याला वाटलंही नसेल की हे टेनिस बॉल क्रिकेट एवढ्या मोठ्या लेवलला जाईल, टी व्हीवर पाहायला मिळेल. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज या ठिकाणी ओंकार उपस्थित आहेत. करुणा कोटियन सरांना ऍज अ कोच म्हणून आपण माझी मुंबई टीमचे कोच म्हणून पाहिलं. दहा धावा धावफलकावर आहे. या वेळेला आणखीन एक फटका फसलाय, बॉल अवेत आहे आणि कॅच पकडली आहे. अनिकेत यांनी थोडेसे प्रयत्न केले आणि अगदी पंचांना देखील थोड्या वेळासाठी बाजूला सारलं, माझं लक्ष कॅचवर आहे सांगितलं आणि पकडली कॅच. चौथा धक्का, प्रशांत दिवाडकर एका बाजूला तर एका बाजूला शैलेश तळेकर. नवीन बॅटर आता कल्पेश पालीला साथ कोण देणार हे तेवढं महत्वाचं आहे. आणि येत आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, सचिन शहा येताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला फुलर लेनचा बॉल, बॉलिंगसाठी पुन्हा एकदा भावेश आले. धावा जर पाहिलं तर तिसरी ओव्हर मात्र आता सुरू झाली आणि 10 वर धावसंख्या थांबली आहे, 4 विकेट माघारी परतल्यात. परंतु या धावसंख्येला कसं बसं का होईना, एक 40-45 पर्यंत तरी न्यावं लागेल, जिकडनं फाईट होऊ शकते 6 ओव्हरच्या या मॅच मध्ये. वा, जोरदार प्रहार मिड विकेटला, कडक, परंतु किती धाव आहेत, फटका जबरदस्त परंतु धाव एकच आली आहे. या मैदानाची ही खासियत आहे, धावसंख्या 11 वर गेली आहे. तिसरी ओव्हर मात्र या ठिकाणी मार्गस्थ आहे.
बॅकफुटला गेले, बॉल जर पाहिलं तर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता, तिकडे अगदी जाळीच्या वरच्या टोकाला लागला आणि बॉल पुन्हा मैदानात आला. तोपर्यंत एक धाव घेतली आहे. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. परिस्थिती थोडीशी बिकट आहे. वाळकेश्वर धमाका संकटात आहे, परंतु याच संकटातून जर का टीमला बाहेर काढलं तर तुमच्याही नावाचा बोलबाला होईल आणि त्यासाठी कल्पेश पाली आहे ना. या बेला ओ आता जर पाहिलं तर विकेट क्रमांक 5 ही येते. भावेश भोसले जबरदस्त कामगिरी करतायत. याही ओव्हरमध्ये विकेट मिळवताना पाहायला मिळतात. पहिल्याही ओव्हरमध्ये विकेट मिळवली होती आणि भावेश जबरदस्त गोलंदाजी. विकेट नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी आता येते ती 5. काळ बदललाय आणि काळाबरोबर क्रिकेट बदललाय आणि आपलं टेनिस बॉल क्रिकेटही बदललंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र आता टेनिस बॉल क्रिकेट जाऊन पोहोचलं, टीव्हीवर पोहोचलं, परंतु त्यामध्ये सगळ्या आयोजकांचा वाटा आहे, सगळ्या खेळाडूंचा वाटा आहे, सगळ्या प्रेक्षकांचा वाटा आहे, सगळ्या स्पॉन्सरचा सुद्धा वाटा आहे. त्याच्यामुळे आज आपलं टेनिस बॉल क्रिकेट एका चांगल्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यावेळेला आणखीन एक चेंडू जर पाहिलं तर त्या ठिकाणी धाव मात्र मिळणार नाहीये. आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत नवीन बॅटर भाविक आलेले आहेत आणि त्यांनाही या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. भाविक तांबे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपला पाहिला मित्र सचिन शाह. या दोघांना कामगिरी करायची आहे. ओव्हर संपलेले आहेत 3 आणि धावसंख्या झाल्यात 12. वाह चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. सचिन हा जो दबाव आहे त्याला वाढवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु धावा बनवावे लागतील. एक एक बॉल जसजसा पुढे जाईल मॅच मध्ये दबाव निर्माण होईल, कारण 5 विकेट गेल्या, 13 धावा धावफलकावर, आघाडीची नावं माघारी परतली, परंतु आता जे काही करायचं तुम्हा दोघांना करायचंय. सचिन आता मात्र चांगला फटका खेळताना पाहायला मिळाले मिड विकेटला, चांगला स्ट्रोक आला आणि 2 धावांचा फटका असे आहेत अपेक्षा. पहा या मैदानामध्ये बॉल टू बॉल मॅचेस सुद्धा जिंकल्या जातात, त्यामुळे जरी या ठिकाणी पडझड झाली आहे, या तळाच्या या मध्यक्रमाने जर या ठिकाणी अंतिम टप्प्यात चांगली कामगिरी केली तर धावा उभ्या राहू शकतात. यावेळी आपण पाहू शकता अखूट टप्प्याचा बॉल थोडासा त्याला पुल केला आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते आहे, ती म्हणजे 16. 16 धावा धाव फलकावर आहेत. वाळकेश्वर प्रीमियर लीग आणि या वाळकेश्वर प्रीमियर लीगचा पहिला दुसरा पर्व आणि दुसऱ्या पर्वाचा पहिला दिवस रंजक राहिला. बऱ्याच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, काही जिंकले काही पराभूत झाले. यावेळेला आणखीन एक फटका जो मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एकदा तिकडे घेतली गेली आहे. 17 धावा धाव फलकावर आहे. 4th ओव्हर सुरू आहे, परंतु भाविक तांबे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सचिन शहा या जोडीला मात्र कामगिरी करायची आहे सध्या. चांगला फटका समोरच्या दिशेने, फिल्डर येत आहेत, परंतु
एकदा मात्र त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 18 वर जाईल. ओव्हर नंबर 4 या ठिकाणी आपण पाहतोय सचिन कनोजिया, भाविक तांबे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सचिन शहा त्यांच्या जोडीला आहेत. चांगला फटका आला या ठिकाणी भाविक तांबे. वा चांगला स्ट्रोक आलाय, आत्मविश्वास देईल. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 20, अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. 5 विकेट परतलेले आहेत माघारी. वीस रन झालेले आहेत, 12 बॉल बाकी आहेत. आणि या 12 बॉलमध्ये कमीत कमी एक 15 जरी रन आले, कमीत कमी 15 तरी येणं गरजेचं आहे. म्हणजे एक 36 पर्यंत तरी कमीत कमी टार्गेट उभं राहू शकतं. त्या जास्त येतील त्या मात्र बोनस असतील. जयेश, हो हो, पहिलाच बॉल जयेश कारभारी. बॉल आहे लय भारी, परंतु बॅटरला कामगिरी करावी लागणार आहे. सचिन बॅटिंगसाठी आहेत, नावाला साजेशची कामगिरी करावी लागेल. 11 बॉल अजूनही येणं बाकी आहे. 20 वर धावसंख्या थांबली आहे. जयेश वळवतायत बॉल, वाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे गेली आहे, ती म्हणजे 21 वर. सचिन विरुद्ध जर पाहिलं तर जयेश, धमाका विरुद्ध किंग्स अशी ही मॅच पाहायला मिळते. सगळ्या संघांची नावं जर पाहिलं तर त्या नावांच्या पहिलं जर वाळकेश्वर हे जोडलं गेलेलं आहे. या वेळेला बॉलला फिरवलं होतं, फ्लाइट दिली होती. बॉल आहे हवेत आणि तिकडे 3-3 खेळाडू, परंतु झाडाला कदाचित बॉल लागला असावा. आणि काही झाडाची पानं देखील जमिनीवर पडलीत. 2 धावा तोपर्यंत या ठिकाणी येत आहेत. पहा या ठिकाणी आलेली प्रत्येक धाव महत्वाची असेल. आणखीन एक फटका बसलाय, बॉल हवेत. पुन्हा एकदा झाड आणि 2 धावा. पंचवीस रन झालेले आहेत. आणि इकडे पाहिलं मी त्यात समाधानी असेल टीम, कारण अजूनही 9 बॉल बाकी आहेत. या 9 बॉल मध्ये 12-15 धावा मजा येईल मॅचला. बॉलला उडवलाय, आता मात्र सर्कल भेदलं जाईल का जाळीच्या पलीकडे. 2 धावा. पहा आता मात्र या ठिकाणी धमाका टीमच्या या ठिकाणी डगआउट मधून टाळ्यांचा गजर हळूहळू येऊ लागलाय, कारण धावा येत आहेत. विकेट गेल्या, परंतु आता या दोघांची पार्टनरशिप झाली. भाविक तांबे यांनी काही चांगले फटके खेळले, सचिन शहा देखील चांगले फटके खेळताना पाहायला मिळतात. लगातार 3 चेंडूवर 3 दुहेरी धावसंख्या आलेली आहे. धावसंख्या 27 वर पोहोचली आहे. 5वी ओव्हर सुरू आहे आणि टीमचे देखील सदस्य म्हणत असतील कमीत कमी 35-40 पर्यंत न्या. यावेळेला खोट टप्प्याचा बॉल, फटका फसलाय आणि गोषांकित क्षेत्रात चेंडू जाईल. एक धाव तिकडे मिळेल. काही फलंदाजांनी असे स्ट्रोक खेळले की कैऱ्या पाडल्या. 28 धावा धाव फलकावर, 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत. आतापर्यंत 8 धावा या ओव्हर मध्ये आल्या, ही जमेची बाब आहे. सचिन आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर पुन्हा एकदा पाहिलं मिळतं. जयेश कारभारी समोर सचिन शहा. फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि 4-4 खेळाडू बॉलच्या खाली येत आहेत. आणि कौशिक गोपाळे पकडतायत कॅच, विकेट. सचिन आउट. 1 ओव्हर मात्र अजूनही बाकी आहे.
सगळ्यांचं लक्ष आता भाविककडे असेल आणि भाविकच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत सुयोग आलेले आहेत सुयोग कदम बॉलिंग साठी जर हे पाहिलं तर येत आहेत कौशिक गोपाळे पहिला बॉल कौशिकचा बॉल थोडासा उंचावरून टाकला त्यानंतर फिरवला वळवला एसटी रक्षकांकडे पाठवला डॉट बॉल पाच बॉल अजूनही बाकी आहेत स्कोर जर पाहिलं तर या ठिकाणी 28 आहे सगळ्यांनाच ही अपेक्षा आहे की या स्कोरला कसं बसं का होईना घेऊन जायचंय 35 पुढे यावेळेला मात्र उडवलाय बॉल समोरच्या दिशेने एक चांगला स्ट्रोक आलाय भाविक तांबे यांच्या बॅटमधून आणि गोशंकित क्षेत्रात चेंडू जाताना पाहायला मिळेल धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 31 धावा धाव फलकावर आहे भाविक काही मोठे फटके खेळतील का यावेळेला स्ट्रोक खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने परंतु तेवढं टायमिंग नव्हतं आणि एक धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती 32 धावा सुयोग बॅटिंग साठी सुयोग या ठिकाणी भाविक आणि सुयोग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 6 विकेट माघारी परतल्यानंतर अखूट टप्प्याचा बॉल होता आणि इकडे एक धाव मिळेल धावसंख्या जर पाहिली तर आता 33 वर जाते एक शेवटचा बॉल बाकी आहे व्हाईट बॉल घोषित केला जातोय धावा खूप महत्वाच्या आहेत निखिल चौधरी आणि आकाश चौधरी ओमकार देसाई यांचे अगदी जवळचे मित्र मॅच मुंबईला असू दे किंवा दुबईला असू देत निखिल आवर्जून पोहोचतात किंवा आयएसपीएलचे असू देत बिग हिट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय बॉल हवेत हो जयश कार भारी कॅच सुद्धा लय भारी आणि स्कोर जर पाहिलं तर झालाय 34 विजयासाठी ज्याची चर्चा करत होतो कमीत कमी 35 पर्यंत जाणं गरजेचं आहे आणि 35 टार्गेट या ठिकाणी ठेवलेलं आहे 36 चेंडू आणि 35
हॅलो, आजच्या दिवसातील शेवटची मॅच आणि शेवटच्या मॅचचा शेवटचा डाव एका बाजूला जर पाहिलं तर वाळकेश्वर किंग्स आणि एका बाजूला वाळकेश्वर धमाका, एका बाजूला शैलेश तळेकर, एका बाजूला प्रशांत दावडीकर यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि सलामीची जोडी कौशिक गोपाळे आणि सचिन कनोजिया आणि बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पहिली ओव्हर घेऊन करण मालुसर येताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 36 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. सुरुवातीला जर का काही विकेट घेतल्या थोडासा दबाव क्रिएट करू शकतात या ठिकाणी बॉलिंग टीम सुद्धा आणि त्यांना तो प्रयत्न करावा लागेल. ओ पहिलाच बॉल क्लास. राजेश देवळेकर देखील या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. लारा नक्कीच. मी आकाश चौधरी आणि त्याचबरोबर निखिल चौधरी आणि सगळ्याच आयोजन कमिटीचा आभारी असेल. आम्हाला याही वर्षी समालोचनाची संधी मिळाली या स्पर्धेमध्ये. गेल्या वर्षी फक्त एक मॅच पुरता आलो होतो, या वर्षी मात्र अख्खी स्पर्धा संधी मिळते. हो इकडे कमबॅक केलं जात आहे, धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नाही. उसळता बॉल होता, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. चेंडूची फेकी, धाव संख्या जर पाहिली तर या ठिकाणी पुढे जाताना पाहायला मिळेल. संजय रामचंद्र शिर्के साहेब यांच्या माध्यमातून मलबार हिल चषक ही स्पर्धा एप्रिल महिन्याच्या सगळ्या रविवारी होणार आहे आणि 48 संघांचा सहभाग असेल आणि ज्यांना सहभाग घ्यायचा आहे उद्या या ठिकाणी फॉर्म अवेलेबल असतील आणि ते आपण घ्यायचे. एक मेला फायनल देखील होईल आणि यावेळेला पहा समोरच्या दिशेने एक ताकदवर फटका येताना पाहायला मिळतोय. दोन धावा, 35 चा पाठलाग करायचा असताना धावसंख्या 5 झालेत. सचिन कनोजिया मुंबई प्रीमियर लीग देखील या खेळाडूला खेळताना आपण पाहिलंय. आणखीन एक चांगला फटका यावेला हेलिकॉप्टर, एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी आला आणि बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. सचिन कनोजिया चर्चा आहे या नावाची, कारण बॅट बॉलिंग बरोबर बॅटिंग सुद्धा जबरदस्त आहे या खेळाडूची. 9 धावा धाव फलकावर पहिल्याच ओव्हर मध्ये. आता मात्र सगळे आज रात्रभर सगळ्या टीम कॅल्क्युलेशन करतील, कोण आतमध्ये आहे, कोण बाहेर आहे, कोणाला जिंकायचं आहे, कोणाला ऍव्हरेजने जिंकायचं आहे, या सगळ्या चर्चा होतील. बऱ्याच जणांना रात्रभर झोप सुद्धा येणार नाही, कारण उद्याचा दिवस महत्वाचा आहे. यावेळेला आपण पाहू शकता उसळी होती बॉलला, जे मागील मॅचमध्ये केलं आता एकादाशी ते करण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या बॉलला त्यांचा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नात डॉट बॉल. ओव्हर संपली, पहिली धावसंख्या झाली आहे 9. 30 बॉलमध्ये 26 आवश्यकता. डेसलचा बॉल येऊ दिला बॉल आणि त्यानंतर दिशा दिली कव्हर्सला. वा
चांगलीच फटके या ठिकाणी करत आहेत कौशिक गोपाळे, चांगली बॅटिंग करत आहेत कौशिक या ठिकाणी। यावेळेला मात्र फटका फसला जरूर आहे, परंतु घोषांकित क्षेत्राच्या दिशेने जाईल का, झाडावर मात्र या ठिकाणी टप्पा 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 पडत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये। आजच्या दिवसाचा शेवट मात्र या ठिकाणी हळूहळू आता व्हायला आलाय, परंतु उद्या सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे, सकाळी 8 वाजता रिपोर्टिंग, 8:15 वाजता टॉस आणि 8:30 पहिला बॉल उद्या पडणार म्हणजे पडणार। चांगला बॉल, यावेळेला बॉल फिरला, फिरू दिला आणि त्यानंतर बॅट्समन सुद्धा फिरले, मिड विकेटला मात्र उडवत आहेत हा बॉल, दोन धावा, एक चांगला स्ट्रोक पाहिला मिळाला। कौशिक गोपाळे प्रभावित करतायत या बॅटिंगने, जोडीला सचिन कनोजी आहेत, धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचली ती 15 धावा धावफलकावर, अजूनही जर पाहिलं तर 20 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी, 26 बॉल 20 विकेट घ्याव्या लागतील मॅच मध्ये यायचं असेल तर टीम धमाकाला। वा, यावेळेला कमी गतीचा बॉल होता, पुन्हा एकदा तेज वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली, 2 धावा, 17 धावा धावफलकावर होत आहेत, विजयाच्या दिशेने मार्गक्रमण आता होताना पाहायला मिळत आहे। यावेळेला एक वेगळा आणि एक ताकदवर फटका पाहायला मिळाला, ओव्हर पिच बॉल होता त्याला समोर खेळले, 2 धावा। स्कोर जर पाहिलं तर या ठिकाणी 2 ओव्हर झाल्यानंतर 19 झाला विदाउट लॉस, कौशिक गोपाळे आणि त्याचबरोबर सचिन कनोजी या खूप चांगली कामगिरी त्यांनी इकडे केली आहे आणि आता अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आणि 16 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे बाळकेश्वर किंग्स टीमला, शैलेश तळेकर आणि कंपनी। प्रशांत दावडीकर आणि कंपनी, धमाका बॉलला मात्र, वाह चांगली स्लाइड दिली होती आणि फसवलं चकवलं, ओ एक सोपा झेल मात्र या ठिकाणी सुटतोय, रुपेश बॉलिंगला येताना पाहायला मिळत आहेत, रुपेश मुलम, फ्लाइट दिली होती जास्त आणि धावसंख्या जर पाहिली तर 5 निर्णय येतोय, 2 धावा, सर 2-1 कळवा, 1 आहे, एकवीस धावा धावफलकावर आहेत। यावेळेला पहा बॉलला जास्त फ्लाइट देत आहेत, क्या बात है, ओहो जबरदस्त फर्स्ट स्ट्रोक घेताना पाहायला मिळतोय, 2 धावा, परंतु गोलंदाजाने मात्र सकलेन मुस्ताकची आठवण करून दिली, चांगली ऍक्शन आहे, फ्लाइट देत आहेत, परंतु इकडे प्रात्यक्षिक दाखवतात कौशिक गोपाळे क्रिकेटचं तंत्र, शुद्ध क्रिकेट देखील खेळताना पाहायला मिळत आहे, सरळ बॅटने काय जबरदस्त पंच करतायत, जबरदस्त स्ट्रोक कर खेळतायत, धावसंख्या 2 पुढे जाते ती म्हणजे आता 26, 20 बॉल मध्ये 9, 12 बॉल मध्ये 18 ओव्हर बॅटिंग करतायत कौशिक गोपाळे। आजच्या दिवसातील शेवटची
स्पर्धा मात्र पहिल्याच दिवशी चांगली रंगली आहे आणि आता सगळ्यांना उत्कंठा असेल. उद्या कोणाकोणाची मॅच आहे, कोण किती जिंकलंय, किती हारलंय, चर्चा होतील. वा बॉलला फिरवलंय, हातभर वळवलंय, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. श्लोक मुळाम रुपेश, श्लोक नाव इकडे रुपेश मुळाम. आणि पुन्हा एकदा इकडे तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला, चांगला पंच करतायत पुन्हा एकदा. आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते 28, म्हणजे मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 7 धावांची आवश्यकता, 3 ओव्हर मध्ये 18 बॉल मध्ये 7. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळेल सचिन कनोजी. आता मात्र विजयाच्या दिशेने मार्गक्रमण या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. वाकेश्वर प्रीमियर लीगचा आज पहिला दिवस खूप चांगला राहिला, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगले किट्स पाहायला मिळाले, खेळाडू देखील चांगलेच खेळले. राजेश देवडेकर अर्थातच लारा बॉलिंगसाठी. पाचची आवश्यकता, 30 धावा झाल्या आहेत. या वेळेला मात्र फटका फसला आहे परंतु विकेट येताना पाहायला मिळेल. लारा चांगला बॉल टाकलाय आणि विकेट घेतली आहे. भावेश भोसले आता आलेले आहेत, धडाकेबाज भावेश जोडीला. फुल टॉस आणि भावेश सिक्सर किंग भावेश. पाहूयात मॅच तर जवळपास संपली आहे, भावेशच्या बॅटमधून एखादा षटकार पाहायला मिळतो का. यावेळेला फटका तर खेळलाय, लांब लचक खेळलाय परंतु 2 धावांसाठी. आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता एका धावेची आवश्यकता. सिक्सर किंग भावेश सिक्स मारणार का. मॅच वळकेश्वर किंग, सचिन कनोजिया, शैलेश तळेकर अँड कंपनी विजयाच्या दिशेने वाटचाल या मॅच मध्ये. परंतु अजूनही खूप काही बाकी आहे, उद्याच्या मॅच देखील तेवढ्याच रंगतदार होतील. भावेश भोसले, परंतु समोर जर पाहिलं तर आपल्या पाहिलं मिळतं ते राजेश देवडेकर म्हणजेच लारा. आणि या मॅचला जर पाहिलं तर या ठिकाणी फळकेश्वर किंग संघाने जिंकलेला आहे. अभिनंदन, खूप चांगली कामगिरी त्यांची होताना पाहायला मिळाली. धमाका संघ आपणास देखील पुढच्या मॅचसाठी असतील शुभेच्छा. आणि आजचा दिवस मात्र या ठिकाणी संपतोय. सगळ्यांचं सहकार्य, सगळ्यांचं मनापासून आभार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जर पाहिलं तर